कोणतीही गोड मिठाई असो ते आपण नेहमी बाजारातून विकत आणूनच खातो पण आज आपण तीच मिठाई घरच्या साहित्यांपासून आणि घरच्या घरी कशी बनवता येईल ते, ते बघूया नमस्कार मी भारती भारती रेसिपीज अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे पेढा तर पेढा बनवण्यासाठी येथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आता मी मिल्क पावडर घालून घेणार आहे एक कप मिल्क पावडर आहे पूर्ण भरून वजनी प्रमाणात मापल तर ही पाव किलो मिल्क पावडर आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्राम यात आता दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे एक चमचा घातलाय आता दुसरा चमचा घालून घेते तूप मिल्क पावडरमध्ये चांगलं मिक्स करून आहे आता यामध्ये दूध घालायचं आहे तर दूध अर्धी वाटी आहे ते दूध यामध्ये मी घालून घेते अर्धी वाटी दूध ज्या वाटीने मी मिल्क पावडर घेतली त्याच वाटीने मी दुधाचंही प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे मिल्क पावडर एक वाटी तर दूध अर्धी वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे आणि आता साखर घालायचं आहे तर साखर येथे पन्नास ग्राम घेतलेली आहे म्हणजेच ज्या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे त्या वाटीने पाव वाटी साखर घेतलेली आहे तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कमी किंवा जास्त करू शकता आता हे सर्व एकत्र करून घेते मी सर्व एकत्र एक असं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरच्या कुठेही गुठळ्या राहणार नाहीत आणि मी छानपैकी सर्व आता एकत्र एक करून घेते म्हणजे याच्या कुठेही गुठळ्या राहणार नाहीत आणि मी ह्या सर्व गुठळ्या मोडून घेते आता हे एक सर्व एकत्र केलं आहे सर्व बॅटर एकत्र झालेलं आहे बघा आता मी गॅसवरती ठेवते हे तर गॅस चालू केलं आहे मी पेटवलेला आहे गॅस गॅसची फ्लेम मीडियम ठेवले कढई तापले आता मी याची गॅसची फ्लेम आहे ना ती थोडी लो करते म्हणजे ही मिल्क पावडर जळून जाणार नाही खाली चिकटणार नाही आणि असं सतत ढवळत राहायचं आहे वरतून असं चमच्यानी म्हणजे ते कुठेही चिकटणार नाही याची काळजी घ्यायची सतत ढवळत राहायचे जरासुद्धा हात थांबवायचा नाही बघा आता तीन मिनिटे झालीत आणि मिक्सचर बघा कसं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तर अजून याला ढवळून घ्यायचंय पूर्ण हे सुकवून घ्यायचं आहे तर मी अजून याला ढवळणार आहे आणि ढवळत असताना काळजी घ्यायची जी मिल्क पावडर आहे ती अशी साईडनी म्हणजे कडेनी चिकटते तर तीसुद्धा सर्व काढून घ्यायची चिकटू द्यायची नाही नाहीतर ती करप येईल त्यामुळे असं लक्ष घ्याय द्यायचं आणि हे बघा आता थोडं अजून घट्ट होत चाललेलं आहे तर अजून याला ढवळून घ्यायचं आहे आता मला पाच मिनिटे झालीत मी ढवळते या मिश्रणाने आता कढई सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच याचा गोळा व्हायला लागलेला आहे आणि हा जर गोळा असा व्यवस्थित होत नसेल तर त्यामध्ये एखादा चमचा तुपाचा घालू शकता म्हणजे त्या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येईल आणि तो एकत्र व्हायला मदत होईल तर मी अजून याला सुकवून घेणार आहे आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे गॅसवरून कढई उतरवले आणि यामध्ये मी आता अर्धा चमचा वेलची पूड घालून घेते गरम असताना वेलचीपूड घालायची नाही नाहीतर त्याचा स्वाद राहत नाही त्याचा सुगंध निघून जातो आता हा सर्व मी एकत्र करून घेते ही वेलचीपूड यामध्ये आणि थोडं थंड झाल्याच्या नंतर मग म्हणजे हाताला सोसावेल इतपत थंड झाल्याच्या नंतर याचा आपल्याला पेढे बनवून घ्यायचे आहेत तर आता बघा या पोलपाटावर मी या मिश्रणाचा गोळा घेतला आहे काढून आणि पोळपाटाला थोडासा तूप लावून घेतलेला आहे आणि हा पीठ सर्व मी म्हणजेच हे मिश्रण सर्व मी एकत्र एक करून घेते छानपैकी मळून घेते या गोळ्याचे आता जाडसर पोळी लाटून घ्यायचे म्हणजे आपल्याला पेढे जितपत जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे तशा आकारामध्ये आपल्याला पोळी लाटून घ्यायचे आता बघा याचे पेढे कसे बनवायचेत तर येथे मी छोटासा असा झाकण घेतलेला आहे आता त्या झाकणने असा प्रेस करून अशी पेढे बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा असा पेड्यांचा आकार म्हणजे द्यायचा आहे त्यांना अशाच प्रकारे मी आता सर्व पेढे बनवून घेते मी थोडे मध्यम आकारात पेढे बनवलेले आहेत तुम्ही थोडे जाडंही बनवू शकता तर आता याला थोडी सजावट करूया तर चांदीचा वरक मी याच्यावरती लावणार आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर लावायचं असेल तर लावा जर भेटला ओरिजिनल तर लावा ना नाही तर नाही लावलं तरी काही हरकत नाही अजून हे पेढे छान दिसण्यासाठी मी इथे बघा पिस्ते बारीक कापून घेतलेले आहेत बारीक असे काप केलेले आहे तर ते पण मी यावरती लावणार आहे मस्त गोड घरगुती पद्धतीने बनवलेले पेढे तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर का माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद